सर मेगा फिनाले मेगा फाइनल स्पर्धेचे अंतिम रात्र अर्थात सातवी रजनी या स्पर्धेचे आपण पाहतोय। उद्योग मंत्री व आमदार चषक 2023 बाराबाईची भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धा सन्माननीय आदरणीय पनवेल तालुका प्रमुख शिवसेना सन्माननीय रुपेजी ठोंबरे अर्थात बिंदासबाई यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थ मंडल खानाव आणि आई गावदेवी क्रिकेट संघ खानाव यांची भव्य दिव्य रजनी स्पर्धा आणि ज्याचा मेगा फिनालेला आपण सुरुवात करणार आहोत। दोन्ही टीमला देतो आम्ही भरघोस सारे शुभेच्छा विजयासाठी आणि चांगल्या खेळासाठी। चांगला संघर्ष या मॅच मध्ये पाहायला मिळेल याची आम्ही अपेक्षा करतो आणि या शिस्तबद्ध क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल। पंचांना आम्ही एक विनंती घेऊ किंवा जेव्हा DRS तुम्ही घ्याल तेव्हा सॉफ्ट सिग्नल देण्यासाठी विसरू नका, ही महत्त्वाची विनंती तुम्हाला। आणि आणखीन महत्त्वाचा नियम, समजा एखादा चेंडू क्रुशियल मोमेंटला असेल, चौकार षटकार किंवा रनआउट क्रुशियल मोमेंटला असेल आणि समजा कॅमेरामध्ये कॅप्चर झालं नाही किंवा स्पष्ट चित्र लाईव्हवर दिसत नसेल तर पंच आणि आयोजक जो डिसिजन देतील तो प्रत्येक टीमला अगदी मान्य करावा लागेल, हा महत्त्वाचा नियम आहे। रूल तुम्हाला कंपल्सरी फॉलो करायचे आहेत। तर इथे आपण सन्मान करूया ज्यांचं व्यासपीठावर तुम्हाला शुभागमन पाहायला मिळतंय, ते पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय बबन मुकादम साहेबांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी बबनजी मुकादम साहेबांना विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये यावं। मी त्यांना सन्मानित करण्यासाठी इथे कानाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सन्माननीय बलिराम शेठ पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभहस्ते या ठिकाणी पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय बबनजी मुकादम साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करावा। तर त्यांच्या समवेत हरेजी केरी साहेब नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांना विनंती करतो की आपण देखील स्वागत कक्षामध्ये यावं। तर मी सन्माननीय दत्तात्रेय बारदे साहेब माजी सरपंच यांना विनंती करतो आपण देखील यावं आणि बलराम शेठ पाटील या दोन्ही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण इथे पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक बबनजी मुकादम साहेब हरेजी केरी साहेब या दोन्ही नगरसेवकांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल। तर दीपक शेठ तवले यांचं देखील आगमन झालंय, चिकाबैलाचे मालक सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, आपले सहर्ष स्वागत। तर इथे सन्मान आपण करूया पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय बबनजी मुकादम साहेब यांचा इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी इथे दत्तात्रेय वारदे साहेब माजी सरपंच त्यांच्या समेत बलराम पाटील साहेब माजी सरपंच या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा। तर इथे शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। आज आपण पाहू शकाल प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने तुम्ही पाहताय। महेंद्र शेठ वाविकर यांना देखील तुम्ही व्यासपीठावरती पाहिलात कालच्या रात्रीमध्ये। त्याच्यानंतर महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ज्यांची आत्ताच खऱ्या नियुक्ती झाली ते विक्रांत बाळासाहेब पाटील, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचे अतिशय विश्वासू आणि अभ्यासू सरदार सन्माननीय विक्रांत बाळासाहेब पाटील, भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस काल त्यांची देखील उपस्थिती तुम्हाला या व्यासपीठावरती पाहायला मिळाली। जयंतजी पगडे साहेब भारतीय जनता पार्टी पनवेल तालुक्याचे दमदार नेतृत्व त्यांना देखील तुम्ही पाहिलात। इथे बबनजी मुकादम साहेब नगरसेवक पनवेल महानगरपालिका आणि त्यांच्या समवेत हरेश केनी साहेब नगरसेवक पनवेल महानगरपालिका यांचाही शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। मी विनंती करतो दत्तात्रेय वारदे साहेब माजी सरपंच खानाव ग्रामपंचायत यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी राजेशजी केनी साहेबांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने या ठिकाणी पाहताय। हरेश केनी, माफ करा, हरेशजी केनी साहेबांचा हा शुभ सन्मान या ठिकाणी तुम्ही पाहताय।
धन्यवाद जाऊया मॅचच्या दिशेने पंचांचा इशारा येईल आणि कम बॉक्स मध्ये जोडले जातील त्या ठिकाणी वैभव भोपी हरिग्राम। चला या स्पर्धेच्या अंतिम रात्रीला आता सुरुवात करूया। तर सलग तीन षटकार ठोकले तर या ठिकाणी नवीन पनवेलला शहर संघटक शिवसेनेचे दमदार नेतृत्व अतुल मोकल यांच्या वतीने 2000 रुपयाचा पारितोषिक आणि कानाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बलिराम शेठ पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक। यस ओवर टू कॉमेंट्री बॉक्स। भाषण करतो आपण सुरुवात दोन सलामीवीर अगदी रात्र संघर्षाची आणि या संघर्षाच्या रात्रीला आपण करतो आहोत सुरुवात। पहिलाच बॉल बोला गणपती बाप्पा। पहिलाच बॉल दमदार सुरुवात केतन उलवेकर हा मुख्य गोलंदाज सध्या मोरबे टीम कडून वापरण्यात आलाय। टॉस जिंकल्यानंतर पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाची जबाबदारी मोरबे टीम न अगदी स्वीकारली आहे आणि सध्या तुम्ही पाहू शकाल फलंदाजी मार्कवर एका बाजूला अमर भगत आणि विशाल पाटील। हा चेंडू ड्राइव केलाय चांगला फटका तेज तरार आउटफील्डचा फायदा उचललाय बॉल सीमा पार चौकार। थँक्यू। मागील सहा रात्रीमध्ये तुम्ही पाहिलं तर प्रत्येक टीमला धावांसाठी संघर्ष करताना आम्ही पाहिलाय। गोलंदाजचा खूप बोलबाला इथपर्यंत आम्ही पाहिलाय परंतु आज फिल्डिंगचा स्टँडर्ड पहिल्या बॉलपासून फिरून खेळण्याचा प्रयत्न होता। बॅट अँड बॉलमध्ये चांगला संपर्क जुळला नाही आहे। एक रन मात्र इथे पूर्ण केली जाईल। धावसंख्या फरकामध्ये होईल बदलाव। सध्या 5 धाबा बोर्डवर राहत आहेत आणि बघा इथून या मॅच पर्यंत तुमच्या धावा ग्राह्य धरल्या जातील। सुपर सिक्स मध्ये क्वालिफाय झाल्यानंतर धावा तुमच्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीयेत सिरीजसाठी। पहिल्या रात्रीपासून आम्ही अनाऊन्समेंट करतो त्याच्यानंतर 15000 बाईकचे कट केले जातील याची देखील आपण नोंद घ्या। ओव्हर टू कॉमेंट बॉक्स। थँक्यू सो मच रॉकस्टार। महत्वाचे नियम आहेत हे प्रत्येकाने त्याची नोंद घ्यायचे। आज प्रत्येक जण संघर्ष करेल। आम्ही प्रत्येक टीमचा संघर्ष पाहिला परंतु आधी टीमने आतापर्यंत जो संघर्ष केलाय ना तो खूप लाजबब होता। सगळ्यात टॉपर टीमचा संघर्ष म्हणजे आधी व्हाईट बॉलचा इशारा इथे आलाय। मी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेन की आधी संघाना धावा डिफेंड करताना दोन वेळा खूप दमदार कामगिरी केली होती। एका मॅच मध्ये 8 रन शेवटच्या षटकामध्ये तर एका मॅच मध्ये शेवटच्या षटकामध्ये 6 रन या डिफेंड केले होते अर्थात वाचवले होत्या आणि इथपर्यंत संघ पोहोचलाय। दुसऱ्या बाजूने टीम आपण विचार केला मोरबे टीम हा फुल टॉस बॉल विशाल पाटील चा हा तडका ओ हो व्हाट अ कॅच काय फिल्डिंग केलं लाजबाब पहिला दे धक्का। बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे इथे। DRS चा वापर केला जाईल हार्ट फॅक्टर चेक केलं जाईल। प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू देण्यात आलेत। प्रत्येक टीमला एक एक रिव्ह्यू आहे एक रनआउट साठी एक बीमर साठी आणि एकदा तुम्ही रिव्ह्यू गमावला अर्थात DRS गमावला तर पुन्हा तुम्हाला त्या कारणासाठी DRS मिळणार नाही हे लक्षात घ्या। पंचांना हवं तेव्हा ते त्यांचा DRS घेऊ शकतात। क्रुशियल मोमेंट इट्स अ फेअर डिलिव्हरी परतावा लागेल विशाल पाटील या खेळाडूला। एक मोठा हद्रा टीमला अगदी आज स्वस्तात बाद झालेत। सेवक सन्माननीय हरेजी केनी साहेब आणि बबनजी मुकादम साहेब इथून रजा घेत असताना पुढच्या वाटचालीसाठी साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। फलंदाज बाद झालेत विशाल पाटील। त्यानंतर वन डाऊनच्या भूमिकेमध्ये महत्वाचा खेळाडू आता विशाल शेळके हा मैदानामध्ये आलेत। गोलंदाज केतन उलवेकरची स्तुती करायला हवी कारण एक आक्रमक खेळाडू मेंडिस या नावानं सुप्रसिद्ध असणारा हा विशाल पाटील आज स्वस्तात बाद झालाय आणि तदनंतर मिडल ऑर्डरला सावरायचा आहे डाव। वार झाले पहिल्या दुसऱ्या चेंडूवर आणि तदनंतर परल्ट वार झालाय गोलंदाजाचा प्रहार करण्याचा प्रयत्न। वेग वेग आणि प्रचंड वेग केतन उलवेकर। मागील काही वर्षामध्ये केतनच्या बॉलिंग स्ट्रेंथमध्ये फार बदलाव झालाय।
याचा वेग भन्नाट आहे आणि टप्पा नियंत्रित आहे आणि त्यामुळे तुम्ही पाहू शकाल इथे फलंदाजांना आता बीट केले जात आहेत. एक खराब चेंडू जरूर आला होता आणि तदनंतर त्याचं चांगलं कमबॅक देखील इथे पाहायला मिळालं आहे. नुकताच रन आले ती लेग बायच्या स्वरूपानं 106 मध्ये रन इथे मोजले जाईल. धावा कशा येऊ द्या, आज धावा येण्याला महत्व आहे कारण रात्र खूप संघर्षाची आहे. इथपर्यंतचा प्रवास सुखकर होता परंतु आज ज्यांच्या पदरी पडेल यश तो किमान एक बाई जिंकेल, परंतु ज्यांना इथून या मॅच मध्ये पराभव मिळेल त्याला स्वप्न अर्धवट राहील. तर याच दरम्यान सिमरन मोटर्सचे सन्मान्य मालक कोहली सर यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. सिमरन मोटर्स के ओनर सन्मान्य मिस्टर कोहली सर इनका आगमन हो चुका है. कोहली सर आइए, आपका हम तहे दिल से स्वागत करते हैं. उद्योग मंत्री ऑन द ट्रॉफी 2023 में सिमरन मोटर्स के सर्वे सर्वा मिस्टर कोहली सर वेलकम. आइए खानों की क्रीड़ा नगरी में आपका शहर से स्वागत है. इस टूर्नामेंट के लाडले आयोजक पनवेल तालुका प्रमुख बिंदास भाई ठोमरे इनकी ओर से और ग्रामस्थ मंडल खानाव इनकी ओर से आपका हार्दिक स्वागत. आइए आप विराजमान हुई है, आपका तहे दिल से स्वागत करते हैं. स्पर्धेचे महत्वाचे नियम पुन्हा एकदा आम्ही सांगू. मालिकावीरसाठी सुपर 12 म्हणजे फक्त या मॅच पर्यंतच रन तुमच्या धरल्या जातील आणि प्रत्येक विकेटसाठी तुमचे पॉईंट असणार ते टोटल 5 हे लक्षात घ्या. त्यामुळे प्रत्येकाने याची नोंद ही घ्यायची. पहिलं षटक समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या अंती प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना शिवन्य 11 आधी या टीमने रन केलेत 8 आणि एक महत्वाचा फलंदाज सध्या या टीमने गमावलाय. द्वितीय षटकामध्ये इथे बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज दाखल होते आहेत. मंगेश नावडेकर दुसरे इम्पॉर्टंट ओव्हर तुम्ही पाहताय. पॉवर प्लेचं बंधन इथे समाप्त झालंय. इथे लेफ्ट हँडर समोर ऑब्रेकचा वापर चांगला युक्तिवाद लढवला परंतु लेंथ आणि लाईन मध्ये बिघाड झाली. पंचांनी व्हाईट दर्शवलाय. 4 पंच या रजनी स्पर्धेमध्ये तुम्ही पाहिलेत. मागील 4 रात्रीमध्ये संदीप पालकर अर्थात सँडी पालकर मॅन फ्रॉम केवाले, तदनंतर प्रशांतजी फडके, तदनंतर दीपक बोराडे आणि निशांत म्हात्रे यांची चांगली भूमिका. गती कमी केली. फुलर लेनचा बॉल यॉर्करचा वापर झाला. वार इथे चांगला होता परंतु इथे एक रन डेफिनेटली मिळेल. या बॉलवर सिंगलवर समाधान व्यक्त करावं लागेल. थेंबे थेंबे तलेसाचे एक एक धावेसाठी प्रत्येकाला संघर्ष करावा लागेल. ही मॅच जिंकण्यासाठी स्पर्धा जिंकण्यासाठी प्रत्येक खेळाडू हा प्रयत्न करीन. यस अंपायर, गोलंदाजच्या गोलंदाजीवर आक्षेप. चला संजीव कमिटी मेंबर्स असतील स्क्रीन वरती. थर्ड अंपायर. दूध का दूध पाणी का पाणी मैदानामध्ये संघर्ष 90 डिग्री रोटेशन होते की नाही याची चाचपणी केली जाईल. सुरुवात झाली होती 8:13 या इनिंगची. 15 मिनिटात पहिले 3 षटक संपवायचे हे लक्षात घ्या. मंगेश नावडेकर आता अग्निपरीक्षेला सामोरं जातील मैदानात. गती कमी केली. इथे लेंथ लाईन बॉल इथे रिलीज केल्या. पंच सांगतायत स्वैर मारा. अव्वांतर चेंडू इथे पाहायला मिळेल. एक्स्ट्रा रन चेसिंग दरम्यान मार्क पडतात त्यामुळे या एक्स्ट्रा धावा वाचवावे लागतील. कठोर परिस्थितीतून दोन्ही संघ इथपर्यंत आले. काय प्रवास होता या दोन्ही टीमचा. खूप चांगलं बॅटल लढलं कसं जातं शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत फाईट कशी दिली जाते दोन्ही टीमने दाखवलं होतं. मंगेश चांगले चेंडू. प्रत्येक बॉल यॉर्कर कसा फेकला जाईल याचा प्रयत्न. मैदान खूप मोठं आहे याचा फायदा फलंदाजाने उचलला आणि फक्त दिशा देत असताना 2 धावा या बॉलवर कलेक्ट केलेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की प्रत्येक बॉल हा षटकार चौकारांसाठी नसतो. काही बॉल सिंगल डबलसाठी असतात आणि त्या सिंगल डबलला महत्व तुम्ही देता आलं पाहिजे. डॉट बॉल खेळापेक्षा सिंगल हा तुमच्या धावसंख्या फलकावर जरी आल्या तरी फलक खूप चांगल्या पद्धतीनं सजत असतं आणि ते सजवण्याचा प्रयत्न. आतापर्यंत बोर्डवर धावा लागलेत 13 धावा 1 गडी बाद. प्रहार करण्याचा प्रयत्न झाला. बॅटम बॉल मध्ये संपर्क झाला नाही. डॉट बॉल. मंगेश सहिष्ठ खूप चांगलं सूर्या. गोलंदाजीतून जितक्या रन कमी खर्च करता येतील त्याचा प्रयत्न सध्या अतोनात सूर्या. चांगली लेंथ, चांगलं लाईन, दिशा, टप्पा, नियंत्रण आणि हे खूप महत्वाचं असतं. एखाद्या गोलंदाजासाठी त्याचा वेग, त्याचा टप्पा आणि त्याचा अलाइनमेंट हे महत्वाचं असतं. हा फटका चांगला कलिंग इथे मात्र खेळा गेलाय. मिड विकेट आणि या स्क्वेअर लेग मधून दोन फिल्डर बॉलवर आले. दुसरीसाठी प्रयत्न झालाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. इथे रन मात्र मिळतील या बॉलवर. टोटल 2 धावा. संघ हलवारपणे पुढे सरकेल. सद्यस्थितीमध्ये 15 धावा. मान्यवरांची प्रेक्षकांची गर्दी तुम्हाला आज अल्लोट पाहायला मिळेल. कारण बाईक टोटल तुम्ही पाहताय त्या 12 ज्याच्यामध्ये तुम्ही पाहिले तर प्रथम क्रमांकासाठी तब्बल 4 बाईक. चांगला बॉल. काय गोलंदाजी केली मंगेशनं.
या षटकामध्ये एक ही मोठा फटका खेळ दिला नाही आतापर्यंत फलंदाजांना आपल्या चांगली गोलंदाजीने। म्हणून तर मी म्हणतो ना आपण की एखाद्या प्रमुख गोलंदाजासाठी त्याचा टप्पा नियंत्रण हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि नियंत्रण असेल तर ॲक्सिडेंट टाणला जातो आपण चांगलंच जाणतो आणि ते केलंय मंगेशनं आतापर्यंत। स्विच इट करायचं होतं, रिव्हर्स अटेम्प्ट करायचं होतं, परंतु बॅट अँड बॉल मध्ये तीस संपर्क नाही, आणखीन एक डॉट बॉल फेस करावा लागेल। बारा चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपलाय आणि इथे धावसंख्या फरकावर धावा लागलेत त्या टोटल 1-15। तर नेक्स्ट मॅच असेल बघा 80-85 12-12 किंग गावदेवी कोपरुली आणि त्यांचा प्रतिस्पर्धी संग्राम इलेव्हन निथलस। दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतो पहिला पुकार असेल बघा 80-85 12-12 किंग गावदेवी कोपरुली आणि संग्राम इलेव्हन निथलस दोन्ही टीमचे कॅप्टन। आपण टॉस साठी रिपोर्टिंग करायचे चला आज 12वे खेळाडू जातील। किरण रेस्ट करा तुम्ही। आज टोटल अच्छा रात्रीमध्ये आपल्याला 9 सामने कव्हर करायचे आहेत। आयोजकांचा प्रयत्न होता या स्पर्धेमधील एक मोठी शो मॅच खेळवण्याचा, कारण बरेच कॉल आणि SMS आता येत आहेत। त्या सगळ्यांच्या माहितीसाठी मी सांगेन रायगड वर्सेस ठाणे हा सामना हा काही कारणास्तव पेंडिंग राहिला, कारण सगळे प्लेयर थोडे बाहेर आहेत, बरेच प्रेक्षक याची प्रतीक्षा करत आहेत। दोन षटकं समाप्त झालेत मेगा फिनाले, ज्याच्यामधून आत्तापर्यंत 9 सामने आपण कव्हर करण्यात आजच्या रात्रीमध्ये। पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली केतन उलवेकर, धावा खर्च केल्या 8-1 विकेट। आत्तानंतर मंगेश नावडेकर, ज्याने धावा खर्च केल्या 7, जरूर कोणते विकेट मिळाले नाही, अशा टोटल 15 धावा एक गड्याच्या मोबदल्यात। 54-11 टीम आदई आणि त्यांना फाईट करतोय मैदानामध्ये यंगस्टर इलेव्हन मोर्बे असा सामना। चला थोडं स्पीडअप करावा लागेल। नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी दोन्ही टीमच्या कॅप्टन्स प्लीज आपण यायचं आहे। 80-85 12-12 किंग गावदेवी कोपरोली आणि त्यासोबत संग्राम इलेव्हन नेतलस, या दोन्ही टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करू की आपण टॉससाठी लगेच दाखल व्हायचं आहे, जसं इनिंग ब्रेक होईल टॉस होईल। तृतीय षटकाला सुरुवात होते, बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आलेत तुषार शेळके। तुषार सज्ज झालेत गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट हँडेड आहेत, लेफ्ट हँड राऊंड विकेटने इथे गोलंदाजी केली जाईल। पहिलाच बॉल आज पूर्ण अभ्यास करून आले असतील दोन्ही टीम, कारण विचार केलात जेव्हा आपण संघर्षासाठी उतरतो, जेव्हा सुपर 12 इतक्या महत्वाच्या मॅच मध्ये आपण खेळतो, तेव्हा युट्यूबच्या सहाय्यामध्ये आपण पाहतो नेहमी अनेक संघ आणि संघ नायक आणि टीम, त्यामधील खेळाडू कोणता खेळाडू कसा खेळ करतोय, कोणता गोलंदाज कुठे जास्त जास्त चेंडू रिलीज करतोय, याचा अभ्यास करून हे सर्व संघ आज मैदानामध्ये उतरणार आहेत। कारण एकामेकाला पाठीमागे थांबून पाठीमागे ठेवून या स्पर्धेमध्ये चॅम्पियन बनण्याचा प्रयत्न आणि ते स्वप्न घेऊन आज प्रत्येक संघ आलेत। आतापर्यंत आपण पाहिलं होतं 8 संघ जे सुपर 12 पोहोचलेत आणि 2 संघ सुपर 6, त्यामधला 2 संघ डेफिनेटली बाईकचे मानकरी ठरणार आहेत। हा फटका चांगला दिसतोय, उंची तर फार आहे, लांबी पाहावी लागेल, होईल लांबी इतकी होती की रन मिळतील, 6 धावा, कडक शॉट। तर या ठिकाणी बघा आदई क्रिकेट संघासाठी सुवर्ण संधी असेल, लगातार 3 षटकार ठोकले तर खानाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बलराम शेठ पाटील यांच्या वतीने 1,000 रुपये। पुन्हा एकदा थर्ड अंपायरची मागणी इथे केली आहे, ऑन स्क्रीन इथे अंपायर जोडले जातील आणि नवीन पनवेल शहर संघटक अतुलभाई मोकल यांच्या वतीनं लगातार 3 षटकारासाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक।
आक्रमण झालंय काय वे शांत बसला होता विशाल शेके हा खेळाडू परंतु आता आक्रमण त्याच्या माध्यमातून झालंय षटकारच्या मदतीने संघाची धाव संख्या हलवारपणे पुढे सरके बोर्डवर धावा सध्या तुम्ही पाहताय 22 पर्यंत मागी काही क्षणापर्यंत संघ थोडा स्थिर होता चला मॅच सुरू राहील टेक्निकल इश्यू लगेच शॉर्ट आउट होईल नो प्रॉब्लेम गोलंदाजच्या मार्कवर तुषार पुन्हा एकदा सज्ज झालेत विशाल शेळके सारखा आक्रमक खेळाडू मी अगोदर उल्लेख केला चला लगेच शॉर्ट आउट होईल टेक्निकल नॉर्मली इश्यू धावसंख्या फळकावर धावा आहेत आतापर्यंत त्या 22 तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आहे गोलंदाज तुषार आपल्या बॉलिंग ट्रॅकवर निघाले हॅट्रिकसाठी सुवर्ण संध्या आहेत गोलंदाज सज्ज आई फटका चांगला आहे परंतु फिल्डर बॉलवर येतील का नाही नोमॅ स्लॅन मध्ये चेंडू जाऊन विसावेल दुसरीसाठी प्रयोग आणि दोन धाबा इथे पूर्ण करण्यात जातील मैदान फार मोठे आहे तुम्ही दिशा तंत्र स्क्वेअर कट ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर मध्ये कव्हर ड्राईव्ह सारखे फटके जर तुम्ही खेळत असाल तर तुम्हाला रन मिळतील त्यासाठी गॅप शोधता तुम्हाला आली पाहिजे ज्या ज्या फलंदाजांना गॅप शोधता आली आहे त्यांना त्यांनी चांगले चौकट ठोकलेत कारण आउटफिट इतकी तेज तयार आहे मैदान टोटली रोलिंग केलं गेलं आहे त्यामुळे जर दिशा देण्यामध्ये तुम्हाला कार्यक्षम तुम्ही ठरले तर रन तुम्हाला फार मिळतील हा लव फुटा चेंडू बॅटचा येणार एज एक रन इथे पूर्ण केली जाते थोडीशी चाचपत आहे तिथे खेळाडू तर याच दरम्यान सन्माननीय अतिथी आपण या ठिकाणी व्यासपीठावरती पाहताय ते कानाव गावचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय बालाराम कोंडू पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन त्यांच्या समेत माजी उपसरपंच बलिराम शेठ भोईर विजय तात्रे आणि त्यांच्या समेत एकनाथजी फराड साहेब या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो इथे मात्र चेंडूची अडवणी झाली आहे पंच सांगतात बाईकच्या स्वरूपाने एक्स्ट्रा खात्यामध्ये रन जोडले जाईल एक एक धाव अतिशय महत्वाचे कारण सुपर 12 पर्यंतच फक्त तुमच्या रन सिरीजसाठी ऍड होत आहेत त्यामुळे महत्वाचे रन आहेत धावसंख्या फळकामध्ये चालाय बदलाव थोडं मोमेंटम चेंज करण्याचा प्रयत्न इथे होतोय फलंदाजाच्या माध्यमातून आतापर्यंत धावाना प्रयत्न केला जात आहे बोर्डवर धावा 26 प्रहार केलाय चांगला हेलिकॉप्टर साईन फटक्याला लॉन्च केलाय फिल्डर आहेत तोच कॉलिंग पहिल्यांदा झालं नाही परंतु चांगलं कलेक्ट सागरचं तिथे राहिलंय एक रन पूर्ण होऊन दुसरी देखील पाहता पाहता कंप्लीट झाली चांगली रनिंग भेटत विकेट आणि ते बघायला चाणक्य नीती दाखवली क्षेत्ररक्षकानं फलंदाजांना थोडीशी क्रीज सोडली आणि लगेच रन आउट नवीन फलंदाज या टीमचा हातोडा बाहुबली प्रणित शेळके हा मैदानामध्ये दाखल झालाय जेवढी आपण विचार केली ते क्रिकेटमध्ये मोमेंटम काय कंडिशन काय तुम्हाला उलगता आले पाहिजे आणि कोणत्या परिस्थितीमध्ये कोणता फलंदाज मैदानामध्ये आला पाहिजे याची महत्वाची भूमिका असते आधी संघ म्हटला तर आपण पाहू शकाल कस्टम मध्ये आमचे कार्यरत असणारे सन्माननीय मनोहरजी शेळके यांना विनंती करू या आपण व्यासपीठावर तर व्यासपीठावरती सन्माननीय संदीप मुलिक साहेब उपाध्यक्ष पत्रकार उत्कर्ष समिती तथा कार्यकारी संपादक दैनिक आदर्श महाराष्ट्र आणि त्यांच्या समेत सुनील भोईर साहेब संपादक रायगड दर्पण यांचं या ठिकाणी शुभागमन झालं वेलकम सर आपलं सहर्ष स्वागत तर मधुकर शेठ भगत साहेबांचं आमचे ग्रामस्थ यांचे देखील व्यासपीठावरती शुभागमन सन्माननीय व्यासपीठावर तुम्ही पाहताय तिलक पाटील साहेब विजय पाटील साहेब विद्यमान उपसरपंच सन्माननीय बालाराम पाटील साहेब एकनाथजी फराड साहेब आणि बलिराम भोईर साहेब माजी उपसरपंच आपलं सहर्ष स्वागत टू कमेंट्री बॉक्स थँक्यू रॉकस्टार 28 धावा फलकावर लागले षटक समाप्त झाले 3 प्रणितचं मैदानामध्ये आगमन झालं ही गेम प्लॅनिंग होती आधी संघाची
त्याला मैदानामध्ये बोलवण्यासाठी. परत पाहूया कसे राहील त्याची फलंदाजी आणि अंतिम षटकामध्ये गोलंदाजी मार्क वर आले ते सागर उलवेकर. पहिलाच बॉलवर आक्रमण करायचं होतं, तुटून पाडायचं होतं, परंतु बाढा मॉलमध्ये इतकाही चांगला प्रॉपर टायमिंग नाही आहे. एकक्रम पूर्ण झाली आहे. घोषालनं नकार दिला, त्याला माहिती की त्याच्याही बॅटमधून चांगले चांगले फटके येत आहेत. एक रनवर संतुष्ट व्हावं लागेल. आता अंतिम पाच चेंडू फक्त हातामध्ये राहिलेत. सध्याची कंडिशन तुम्ही पाहिली तर फलंदाजी थोडीशी चांगली झाली आहे, परंतु गोलंदाजी देखील तेवढी प्रॉपर झाली आहे. कारण या मैदानावर ज्या ज्या टीमनं 35 प्लस रन केल्या चार षटकामध्ये, तेव्हा तेव्हा त्या धावा चेसिंग दरम्यान शेवटपर्यंत शेवटच्या बॉलपर्यंत तो सामना जाताना आम्ही पाहिलाय. सागर उलवेकरच्या अंतिम पाच चेंडू कोणासाठी महत्वाचे राहतील? विशा शेळकेसाठी. विषप मध्ये फिल्डिंग खराब, कॅच ड्रॉप, कॅचेस विन द मॅचेस, बॅकअप ही खराब, सर्व काही खराब पाहायला मिळालं आणि बॉल जाईल सी मारेश पलीकडे. इथे नशिबाची साथ, इथे चौकार. मोठ्या मनाचा गोरगरीबांचा मोठ्या मनाचा नेता है आमचा, खुल्या मनाचा हो खुल्या मनाचा सारा जनतेचा लडका आमदार महेंद्र शेठ है आमचा, समाज सेवेची आवड त्याला नेता है दिलदार नावा. धन्यवाद डीजे. या दरम्यान सन्मान्य अतिथी पनवेलचे तहसीलदार यस अंपायर, तिसऱ्या पंचांची मागणी होते. यस लाईव्ह चालू ना, लाईव्ह चालले ठीक चालू आहे. येस, तर याच दरम्यान पनवेलचे तहसीलदार सन्माननीय विजयजी तळेकर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. साहेबांना विनंती असेल की आपण यावं व्यासपीठावरती, आपलं आम्ही करतो सहर्ष स्वागत. तिसऱ्या पंचांची मागणी ती करण्यात आली. गोलंदाजच्या शैलीवर आक्षेप घेण्यात आलाय. 30-30 आतापर्यंत बोर्डवर प्रहार केला, फटका चांगला आहे, परंतु रन किती मिळतील? होय, बॉल जाईल सीमा पार, आणखी एक षटकार. बघा इथे विनंती असेल व्यासपीठावरती, पाहुण्यांच्या व्यतिरिक्त कुणीही थांबू नका. आम्ही विनंती करतो आज शेवटची फायनलची रात्र भरपूर मान्यवर या व्यासपीठावरती पाहायला मिळतील. छोट्या मंडळींना, छोट्या खेळाडूंना, आम्ही लहान लहान विनंती पोरांना विनंती करतो की आपण आज खाली राहा, आजच्या दिवस फक्त, आजच्या रात्री फक्त. तर सन्माननीय अजितजी पवार साहेब मंडल अधिकारी यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. अजितजी पवार साहेबांना आणि त्यांच्या समेत अजयजी नावडेकर यांना विनंती असेल, आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत. शेवटच्या षटकामध्ये ती हल्ला बोल केला जातोय. बोर्ड वर धावा लागले ते 39. नो स्ट्राईक रोटेशन, कारण रन जर तुम्हाला हवे असेल तर दोन्ही एंड एकाच वेळी स्क्रीच तुम्हाला सोडावी लागेल, तरच तुम्हाला स्ट्राईक रोटेशन होते. काही गरज नाही आहे मी म्हणेन. विशाल शेळकेने देखील षटकार ठोकलाय आणि आणखी एक चांगला चेंडू होते, परंतु व्हाईट बॉल. थोडस रिस्की होतं, प्रणीतला वारंवार प्रयत्न होतो प्रणीतचा स्ट्राईक घेण्याचा. तर सन्माननीय या ठिकाणी मंडल अधिकारी अजय अजितजी पवार साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन, त्यांच्या समवेत अजयजी नावडेकर साहेब या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती यावं. 40 चांगला बॉल, सक्सेसफुल वाईड यॉर्कर, बिलॉंग द वाईड लाईन. जेव्हा वाईड लाईनच्या वरून चेंडू निघून जातो तेव्हा त्या बॉलला वाईड घोषित करायचं की डॉट, एवढी अनुमती क्रिकेटनं, क्रिकेट काउन्सिल मध्ये, लॉ मध्ये दिली आहे पंचांना. त्यामुळे तुमचं शफल किती तुम्ही होता हे पंच पहिल्यांदा पाहतात आणि नंतर त्या बॉलला डिक्लेअर करतात. लोअर फुटत बॉल, फटका चांगला आहे, परंतु इथे क्षेत्ररक्षकाला भेट आला नाही. खेराड होतील जेल बाद, मंगेश नटीपला जेल. पूर्वार्ध डीजे एक मिनिट, पूर्वार्ध इथे होईल समाप्त आणि पहिलं सत्र संपलंय. पहिल्या सत्रामध्ये बोर्डवर धावा लागले 40-41 धावांचं टार्गेट यंगस्टर 11 मोर्बे या टीम समोर. रंगनाथबाई पाटील यांचं देखील आगमन झालं, त्यांचंही सहर्ष स्वागत. बघा इथे लकी ड्रॉ आम्ही ओपन करतोय. बॉक्स तिथे ड्रॉप बॉक्स असेल, डीजे आणि खेळाडू कक्षाच्या बरोबर मधोमध तिथे जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल थोड्या खुर्च्या आपण खाली करा. तिथून जे कोणी प्रेक्षक असतील खेळाडू कक्षासमोर त्यांना विनंती असेल आपण तिथून उठा जरा. आता तिथे आम्ही ड्रॉप बॉक्स ठेवतो. तर टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो या ठिकाणी.
तर 80-85 12-12 किंग गावदेवी कोपरुली टीम चे कॅप्टन उपस्थित झालेत आणि संग्राम इलेवन नितलास टीम च्या कॅप्टनला इथे आम्ही शेवटचा पुकार देतोय. जर आपला कॅप्टन आला नाही तर मात्र आपल्याला या ठिकाणी बघा आपल्याला विनंती असेल आपण यावं लगेच. तर बघा ड्रॉप बॉक्स आम्ही या ठिकाणी एक चालू करतोय. तर आम्ही ड्रॉप बॉक्स ओपन करतोय त्या ठिकाणी चालू करतोय. प्रेक्षकांसाठी ही संधी असेल. बघा आपल्या नावाची चिठ्ठी आपण मोबाईल गावासहित टाका. जो लकी भाग्य विजेता 10 वाजेपर्यंत हा ड्रॉप बॉक्स असेल आणि ज्याच्या नावाची 2 चिठ्ठ्या निघतील त्या भाग्यवान प्रेक्षकासाठी स्पोर्ट्स सायकल असतील आणि टोटल 12,000 रुपयाचा कॅश प्राईज. म्हणजेच आज 12 तारीख 12 मे आमदार महेंद्र शेठ दळवी साहेबांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसानिमित्त या प्रेक्षकांसाठी देखील 2 लकी विजेते स्पोर्ट्स सायकल आणि तब्बल 12,000 रुपयाचा कॅश प्राईज. म्हणजे 6,000 रुपयाचा पारितोषिक असेल. मोबाईल नंबर नाव आणि गावाचं नाव देखील तिथे महत्वाचं असेल. आणि संजू तुमचे 2 प्रतिनिधी त्या ठिकाणी ठेवा, त्यांना चिठ्ठी लिहायला सांगा. अन्यथा कोणी पण येऊन आपल्या नावाच्या 10 चिठ्ठ्या टाकेल. मिलिंद जाधव तुम्ही नाव स्वतः लिहा आणि गाव आणि चिठ्ठी टाका. चला विनंती असेल प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी. ड्रॉप बॉक्स आम्ही डीजे कक्षासमोर ओपन केलाय, आपण तिथे येऊन आपली चिठ्ठी टाकावी. धन्यवाद. हॅलो हॅलो चेक हॅलो. तर तमाम क्रिकेट रसिकांचं मनापासून हार्दिक स्वागत. उद्योग मंत्री आणि आमदार चषकाची भव्य दिव्य स्पर्धा ग्रामस्थ मंडळ खानाव आणि आज फायनलची रात्र. तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉ सुरू झालाय आणि आज छान योगायोग असेल. नक्की मॅचकडे वळूया. आघाडीची जोडी अजूनही मैदानावर गेली नाही. संगणकाची नोंद घ्या कारण वेळेचं बंधन आणि आज फायनलची रात्र सुद्धा, या गोष्टींकडे लक्ष असू द्या. 41 धावांचा टप्पा ओलांडायचा. प्रेक्षकांच्या माहितीसाठी यंगस्टार 11 मोरबे विरुद्ध शिवन्या 11 आदई यांच्यामध्ये होणारी फाईट. दोन्ही संघांसाठी सामना खूप महत्वाचा आहे. मात्र आता 41 धावांचा टप्पा ओलांडायचा. सामना कोण जिंकणार, महत्वाच्या लढतीचा आनंद घेताना क्रिकेटचा चाहता वर्ग. अगदी काही क्षणात ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहतोय, ज्यांच्या नावाने स्पर्धा आहे असे दमदार व्यक्तिमत्व आणि आमच्या व्यासपीठावर परगच्छ पाहुणे मंडळांची उपस्थिती या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळणार आहे. तर चला सामना सुरू करा. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाच्या संघनायकांना सुद्धा आम्ही विनंती करतोय आपण दिलेल्या सूचनांचं पालन करायचं. तर विकेट हॅट्रिकसाठी सुवर्ण संधी असेल. बघा माजी सरपंच बलराम शेठ पाटील यांच्या वतीने 1,000 रुपये आदळ टीमला आणि अतुलबाई मोकल नवीन पनवेल शहर संघटक यांच्या वतीनं 2,000 रुपयाचं पारितोषिक. यंगस्टार 11 मोरबे संघाला टप्पा ओलांडायचे 41. सामन्यातील दुसरा अंक वळी आपण दुसऱ्या पर्वाकडे. सेकंड इनिंग पहिले षटक हातळेल आदेही संघाकडून गोलंदाज विशाल पाटील. पहिला चेंडू 4 षटक 41. पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक उभा आहे त्या डीप कड्या. तुषारनं हा पकडला छेल आणि पहिला धक्का. सुरुवात मात्र अडकळत झाली. यंगस्टार 11 मोरबे गॉन फॉर द डक. 0 धावसंख्येवर पहिला गडी बाद. ए हाताई पाटीवर साहेबांचा महेंद्र शेठ दलवी आमदार साहेबांचा. तर इथे आपण टॉस करूया दोन्ही टीम मध्ये. संग्राम 11 नितलास विरुद्ध 80-85 12-12 किंग गावदेवी कोपरुली. आणि टॉस करण्यासाठी मी इथे आमंत्रित करतो खानाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय बालाराम पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि त्यांच्या समवेत मधुकर भगत साहेब आणि बलिराम पाटील साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभास्ते या ठिकाणी नाणेफेकेचा कौल आपण करावा. सुपर 12ची ही दुसरी लढत असेल. संग्राम 11 नितलास विरुद्ध 80-85 12-12 किंग गावदेवी कोपरुली.
विद्यमान उपसरपंच बालाराम पाटील साहेब त्यांच्या समवेत माजी सरपंच बलिराम पाटील साहेब आणि मधुकर शेठ भगत साहेब यांच्या शुभास्ते आपण हा टॉस करूया। आणि इथे बघा मिस फील्ड हा चेंडू अडवणं खूप महत्वाचं होतं, मात्र इथे बेनिफिट मिळाला, चार धावा मिळतील चौकार। तर टॉस जिंकला या ठिकाणी 80-85 12-12 किंग कोपरुल या टीमनं, दोन्ही टीमला शुभेच्छा। तर आपण इथे सन्मान करूया मित्रांनो खानाव ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच सन्माननीय बालाराम शेठ पाटील साहेब यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल। आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी इथे माजी सरपंच बलिराम शेठ पाटील आणि मधुकर शेठ भगत साहेब आणि माजी सरपंच लहू शेठ पाटील खानावगाव तंटामुक्त अध्यक्ष संदीपजी पाटील साहेब या मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते इथे बालाराम पाटील साहेबांचा इथे शुभ सन्मान आपण करावा। नक्की क्षेत्रक्षकाच्या कडून झालेली चूक आणि आता मात्र सूर गमसलाय, आणखीन एक येईल फटका चार धावेसाठी, हा बेनिफिट मिळतोय। 41 धावांचा टप्पा ओलांडायचा आणि आता क्षेत्रक्षकांची न मिळालेली साथ। महेंद्र बंधू माझा भूषण आहे या विभागाचा, महेंद्र बंधू माझा भूषण आहे या विभागाचा, विकासाला विभागाचा महेंद्र उत्तरला बांधील किला, विकासाला विभागाचा महेंद्र उत्तरला बांधील। थँक्यू व्हेरी मच मंगेश, आक्रमक झाला, बॅक टू बॅक टू बाउंड्रीज, दोन चौकार आलेत, प्रणीतने मिस्टेक केली, कमबॅक या संपाय डिसिजन येईल, व्हाईट बॉल, मुरबे संघाला टप्पा ओलांडायचे 41, दोन्ही आपल्या विभागातील संघ, सामना चुरशीचा असेल, सामना महत्वाचा असला कारणाने स्पर्धेचा दर्जा सुद्धा मोठा, आणि जेव्हा स्पर्धेचा दर्जा मोठा असतो तेव्हा तुम्हाला तसा चांगला खेळ होणं इम्पॉर्टंट असतं। गोलंदाजी मार्कर विशाल चांगला त्याला सूर गवसला, मात्र क्षेत्रक्षकानं केलेली चुकी आणि याचा बेनिफिट मिळाला। ओम खोपकर बाद झाल्यानंतर आता मंगेश संघाला साथ देतोय, बॅकफुटला जाऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अपीलमध्ये उत्साह आणि हा उत्साह तुमच्याकडे असावा लागतो, सामना सोडायचा नाही, मैदानावर आक्रमण करायचं, गेलेला सामना जिंकण्याचं धाडस ज्यांच्यामध्ये असतं त्यांनी क्रिकेटची मैदानं गाजवली। तर सन्माननीय गणेश दळवी साहेब बारवई यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या वतीनं। 41 धावांचं टप्पा ओलांडायचे, नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन शपल झाले दूरवर क्षेत्ररक्षक, ओ गुडख्या शादईकडून प्रयत्न खूप झाला विशाल पाटील, विशालला आपण तिथे जरूर पाहिलं, आणि दुसरा धक्का 41 ओलांडायचं, बाद झाला ओम पहिल्या चेंडूवर आणि आता छेल बाद, दोन गडी बाद, एकूण धावा दाफलकर गुणसंख्या 9 रन 41 करायचे। अलिबाग भागात त्यांच्या नावाचा बोलबाला, अलिबाग भागात त्यांच्या नावाचा बोलबाला। नक्की सर्वीकडे क्रिकेटमय वातावरण, ही आज मात्र फायनलची रात्र। तर मंगेश नावडेकर भाई त्या बाद झाले, आतापर्यंत चार चेंडूचा सामना केला, वैयक्तिक योगदान त्याचा 8 पाहिला आणि नवीन फलंदाज सरकला मंगेश नावडेकर, नेक्स्ट बॉल खोलवरचा चेंडू गतिमान अवस्था, इनसाइड सर्कल संपर्क इथे झाला नव्हता आणि इथे धोक्याची घंटा जरूर असती, मात्र आधी संघाकडे ऊर्जा प्राप्त झाले, तुम्हाला संयम दाखवावा लागेल, आणि आता मात्र इथे बॅकफुटला चाललाय तो मोरबे संघ, 41 टप्पा ओलांडायचे, दोन मोठे फटके चांगले आलेत। तर इथे प्रेक्षकांसाठी बघा सुवर्ण संधी असेल, 10 वाजेपर्यंत ड्रॉप बॉक्स उघडा असेल, तिथे तुम्हाला चिठ्ठी टाकायची, आपले नावा मोबाईल नंबर आणि गावासहित नाव टाकून तिथे आपल्याला चिठ्ठी टाकायची आहे, आणि भाग्यवान प्रेक्षकाला, दोन प्रेक्षक असतील, स्पोर्ट्स सायकल दिल्या जातील एक एक दोघांना, आणि तब्बल 12,000 रुपये म्हणजे 6,000 रुपये त्या भाग्यवान प्रेक्षकाला दिले जातील। तर इथे माजी उपसरपंच पांडुरंग दिसले यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय, इथे आपण सन्मान करूया सन्माननीय पनवेलचे तहसीलदार विजयजी तळेकर साहेब यांचा इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल, साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी मी इथे या स्पर्धेचे सह आयोजक सूरज करमुक
शिवसेना शाखा प्रमुख यांना विनंती करतो की यावा आपल्या शुभ हस्ते आपण पनवेलचे तहसीलदार सन्माननीय विजयजी तळेकर साहेबांचा इथे आपण शुभ सन्मान करावा। तर माईचे उपदार शाल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आणि या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। मित्रांनो, महत्त्वाचा विषय जर आपण केलात तर आज महाराष्ट्र पोलीस रक्षण आय खल निग्रहनाय सदैव तत्पर सदैव मदतीस मिलिंदजे फडते फडतरे साहेब इन्स्पेक्टर तालुका पोलीस स्टेशन, मनोहरजी चव्हाण साहेब सहायक पोलीस उपनिरीक्षक, राजेंद्र कुवर सर पोलीस हवालदार स्पेशल ब्रांच, त्याच्यानंतर संदीप मुलिक उपाध्यक्ष पत्रकार उत्कर्ष समिति, कार्यकारी संपादक दैनिक आदर्श महाराष्ट्र, पत्रकारिकेच्या दृष्टिकोनातून मित्रांनो समाजातील एक महत्त्वाचा घटक त्यांना संबोधतो सुनीलजी भोईर साहेब संपादक रायगड दर्पण, यांचंही सहर्ष स्वागत आणि ज्यांचा सन्मान तुम्ही पाहताय ते पनवेलचे तहसीलदार विजयजी तळेकर साहेब यांचा हा सन्मान। धन्यवाद साहेब, आपलं सहर्ष स्वागत। तर खूप साऱ्या पाहुण्यांची उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय। उद्योग मंत्री आणि आमदार चषकाची ही भव्य दिव्य स्पर्धा। आज सर्व क्षेत्रातील नामवंत मंडळे, कला, क्रीडा, आर्थिक, सामाजिक, राजकीय, पत्रकार, मीडिया असेल, पोलीस कर्मचारी, डॉक्टर, इंजिनियर्स, वकील आणि भरभरून प्रेम करणारा आमचा पाठीराखा वर्ग मॅचकडे वळतो। 41 करायचे धावा झाल्यात, एकूण आतापर्यंत 11। आदे विरुद्ध मोरबे यांच्यामध्ये होणारी फाईट, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, सामन्यातील दुसरा अंक, पंचांचा इशारा जरूर आलाय, तणाव परिस्थिती, ते थर्ड अंपायर हाईट फॅक्टर जरूर पाहिलं जाईल, या चेंडूची पाहणी केली जाईल। पुढचा सामना, नेक्स्ट मॅच, दोन्ही संघांना विनंती करतो आपण रेडी राहा, तत्पर राहा, अशा सूचना आपल्याला देण्यात येतील वारंवार। हाईट फॅक्टर पाहिलं जाईल 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण पाहतोय स्पर्धा। ग्रामस्थ मंडळ खानाव, तमाम क्रिकेटचा चाहता वर्ग, भरगच्छ पाहुणे मंडळी। याच दरम्यान सन्माननीय अतिथी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल तालुका अध्यक्ष सन्माननीय रामदास पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय। त्यांच्या समेत सर्व पदाधिकारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, त्यांचं करतो आम्ही सहर्ष स्वागत। रिडगरच्या मैदानावरती आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक दमदार स्पर्धा पाहिली। त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक गुरुनाथ पाटील, गुरुनाथ गोपी साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन, त्यांचं सर्व सहकारी आणि पदाधिकाऱ्यांचं सहर्ष स्वागत। त्याच्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पनवेल तालुका उपाध्यक्ष कैलासदादा माली आणि तथा उपसरपंच खेरणे यांचंही सहर्ष स्वागत। तर डिसिजन पेंडिंग, फेअर डिलिव्हरी। म्हणून या मॅचकडे गोलंदाज आदिनाथ, यस माईट बॉल आहे, हाईट फॅक्टर इथे पाहिलं होतं आपण, पाहतोय संपूर्ण यंत्रणा खूप छान काम करते आणि सर्वांच्या माहितीसाठी सामना पाहायला मिळतोय। मोरबे विरुद्ध आधी या संघामध्ये चांगली लढत, दोन बलाढ्य संघामध्ये होणारी फाईट, महत्वाचा सामना आहे। सुपर 12, नेक्स्ट बॉल ऑफस्टिकच्या बाहेर, स्विंग होता चेंडूला, इनसाइड सर्कल, धाव घेण्याची तयारी बॅटिंग करताना मोरबे संघ, 41 धावा त्यांना कंपल्सरी चेस करायचे आहेत आणि बॅटिंग करताना संघ आपण जरूर पाहिला। आता मोरबे संघ पहिल्या षटकामध्ये 9 आल्या, 2 चौकार आले, मात्र क्षेत्रक्षकाने मिस्टेक केली, सूर गवसला होता, आपण पाहते ओम सारखा फलंदाज सलामीला आला होता, तो लवकर बाद झाला, त्यानंतर डाव सावरला मंगेशनं आणि आता क्रमांक 4 आणि क्रमांक 2 सागर उल्वेकर आणि त्याला साथ देतो मंगेश नावडेकर आणि सागर उल्वेकर। एकूण धावा धावफलकावरती गुणसंख्या 14 धावा, 14 रन्स ऑन बोर्ड, गडी बाद झाले 2 धावा इथे 14। नेक्स्ट बॉल स्लो चंडू टॅप केला डीप कडे, क्षेत्रक्षक उभा, 1 धाव पूर्ण, 2 धाव घेण्याची तयारी, नकार दिलाय, ताल मेले आणि आता आपण पाहतोय। बघा, खेळाडूंसाठी ते ड्रॉप बॉक्स नसेल याची नोंद घ्या, फक्त प्रेक्षकांसाठी जी संधी असेल याची आपण नोंद घ्या, प्लेयर लोकांसाठी नसेल, खेळाडूंसाठी ही चिठ्ठी नसेल याची आपण सर्वांनी सूचना घ्यावी। नक्कीच प्रवीण, ही महत्वाची सूचना आहे, फक्त प्रेक्षक वर्ग आज प्रेक्षकांसाठी बघा कोण असतील भाग्यवान विजेते ज्याची चर्चा केली जाईल, तब्बल कॅश प्राईज 12,000 रुपये, स्पोर्ट्स सायकल, कोण असेल भाग्यवान प्रेक्षक विजेता या स्पर्धेमध्ये। मॅचकडे वळूया, पुढचा चेंडू लाईन पाहिली, संघर्ष करतो ऑफस्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल, 41 करायचे, एक अवांतर चेंडू खूप महत्वाचा असेल, बॅटिंग करताना मोरबे संघाला 1-1 विकेट, डॉट बॉल, विकेट मिळवणं, मैदानावर मजबूत पकड निर्माण करणं हे महत्वाचं असेल। शिवन्या 11 आधी संघाला, यंगस्टार 11 मोरबे, आज संघ इथे फलंदाजी करतोय। आजच्या रात्रीतील पहिला सामना, आज सुपर 12, सुपर 6 सेमी फायनल,
आक्रमण जरूर करतो कार्पेट च्या माध्यमातून डीप कवर कडे क्षेत्ररक्षक सज्ज नकार दिलाय दोन धावेसाठी बघा इथे थोडासा तालमेल असणं खूप महत्त्वाचं आहे आधी संघ त्या ईर्षेनं त्या हर्षेनं खेळतोय ऊर्जा त्यांच्यामध्ये निश्चित आहे सामना त्यांना जिंकायचा आहे तर या ठिकाणी या सुप्रसिद्ध सिंगर गायक रोहित पाटील साहेबांचं इथे या ठिकाणी शुभागमन झालंय मी रोहित पाटील यांना विनंती करतो की आपण या आपलं सहर्ष स्वागत एकूण धाव संख्या इथे धाव फलकावर 17 धावा 17 रन्स नेक्स्ट बॉल गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा सज्ज होणार आदिनाथ पाटील 41 धावा विजयासाठी करायचे सामन्यातील आज शेवटची रात्र आणि हा सामना महत्वाचा आहे आक्रमण करतोय संघर्ष सुरू इन साइड सर्कल धाव घेण्याची तयारी इथे गोलंदाजाची साथ मिळत नाही एक एक धाव महत्वाची एक एक धाव मोलाची एक धाव सामन्यामध्ये खूप काही करू शकेल प्रेक्षकांची प्रचंड गर्दी भरगच्च पाहुणे मंडळी मी मगाशीच उल्लेख केला आज समाजामध्ये ज्यांना खूप मोठं स्थान अशी नामवंत मंडळी या व्यासपीठावर या स्पर्धेचा आनंद घेताना मुरबे विरुद्ध आधे या दोन ग्रामीणच्या संघामध्ये होणारी फाईट विजयासाठी लक्ष 41 आणि आता धावा झाल्या एकूण धावा 18 सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस गोलंदाजी मार्कवर आदिनाथ पाटील पॅकफुटला जाऊन स्विंग होता अपील मध्ये उत्साह यस व्हाईट बॉल अवांतर चेंडू इथे खूप काही सांगून जाईल अवांतर धावेने संघ पुढे सरकलाय एकूण धावा धाफलकावरती 19 कंपॅरिझन आपण केली दोन षटकामध्ये जेव्हा बॅटिंग केली आधी संघानं त्यांच्या धावा होत्या 15 आणि आता पल्ला भारी तो मुरबे संघाचा आक्रमणाचा प्रयत्न ऑन साइडला दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय सिंगल मिळणार सामना थोडा कठीण होत चाललाय चार षटकांचा हा सामना आहे तमाम पाहुणे मंडळी उद्योग मंत्री आमदार चषक ग्रामस्थ मंडळ खानाव तब्बल 12 बाईकची स्पर्धा आज कोण गाजवणार आज कोणता संघ चॅम्पियन असणार आज कोण असेल भाग्यवान विजेता प्रेक्षक आज कोण असेल स्वप्नातील बाईक साकारणार मालिकावीर कोण असेल विजेता उपविजेता कोण असेल बॅट्समन बॉलर आजची रात्र तुम्हाला खूप काही सांगून जाईल धावसंख्या ती धाव फलकावर 20 सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस आदिनाथचे षटक थोडस लांब लचक ठरतोय संघासाठी इनर चेंडू आणि धावांचं अंतर आता जरूर पाहणार आहोत 13 चेंडू 21 इक्वेशन होतं 18-32 मात्र हे षटक आधीसाठी महागडं ठरलंय 6 चेंडू आतापर्यंत अवांतर फेकलेत गोलंदाज आधीचा शिवन्य 11 आधी आदिनाथ खराब चेंडू टॅप केलाय जरूर क्षेत्रक्षक सज्ज आणि हा इम्पॉर्टंट स्ट्रोक यस इथे पंचांचा इशारा आलाय हाईट फॅक्टर पाहिलं जाईल मात्र चेंडू सी मारिशीच्या बाहेर गेलाय जरूर आपण डीजेचा आनंद घेऊया पेंडिंग फायनली फेअर डिलिव्हरी चला सामना सुरू करा क्षेत्रक्षण करणाऱ्या शिवन्य 11 आधी संघाला विनंती करतो आपल्याला वेळ वाचवायची आणि तुमची साथ खूप महत्वाची असेल येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 41 करायचे आता येणारे चेंडू असतील 12 आणि 15 धावांची गरज 12 चेंडू 15 41 करायचे एकूण धावा धाफलकावरती तर व्यासपीठावरती तुम्ही पाहताय सुप्रसिद्ध सिंगर एकच राजा इथे जन्मला जे शुभरांचं संगीत तुम्ही ऐकताय ते सुप्रसिद्ध गायक रोहित पाटील अलिबाग त्यांच्या समेत पूजाताई म्हात्रे अलिबाग आणि अमोल भाऊ घायाल नवीन पनवेल यांचं या ठिकाणी शुभागमन झालंय सहर्ष स्वागत 12 चेंडू आणि 15 धावा विजयाचा झेंडा कोण फडकवणार विरुद्ध यंग स्टार मोरबे आजची रात्र आणि आम्ही पाहतो हा पहिला सामना आहे सुपर 12 इथून जर तुम्ही सामना जिंकला तर एक बाईक तुम्हाला जरूर लागू असेल स्पर्धेचा दर्जा मोठा आहे तुम्हाला 1% देणं खेळामध्ये खूप महत्वाचं असतं तुमच्या फिटनेसवर फॉर्मवर लक्ष केंद्रित केलं संघासाठी खेळणं संघ हितासाठी खेळणं हे खूप महत्वाचं आणि आता 12 चेंडू 15 धावांची गरज जिंकू किंवा मरू लढाई दोन्ही संघामध्ये सुरू आहे आक्रमणाचा प्रयत्न अपील मध्ये उत्साह षटक क्रमांक 3 हा दबाव तंत्राचा वापर एक एक डॉट बॉल इथे खूप काही सांगून जाईल आणि इथे दबाव तंत्राचा वापर 12 मध्ये करायचे 15 इक्वेशन अनालिसिस लक्ष आपल्या डोळ्यासमोर
फलंदाजी करणारा मोरबे संघ येणारी चेंडू 11 आणि 15 धावींची गरज, अस्तित्वाची लढाई आदे विरुद्ध मोरबे, दोन्ही संघाचे पाठीराखे, गावासाठी गावाच्या अस्मितेसाठी होणारा सामना, ताकदीचा प्रचंड वापर, चेंडू वेळ मिळतो हवेमध्ये झेल घेण्याची संधी, प्रणीतनं टिपला झेल, कामगिरीमध्ये केली सुधारणा, आता 10 चेंडू आणि 15 धावा। आवाजामध्ये गीत सर्व आम्ही रसिकाने ज्यांच्यावर भरभरून प्रेम केलं ते महाराष्ट्राचे लाडके गायक प्रसिद्ध सिंगर रोहित पाटील यांना आपण जरूर पाहतोय। अगदी आता चेंडू आणि धावांचं अंतर 10 चेंडू आणि 15। तर सन्माननीय बीजी पाटील साहेब विभाग संघटक तलोजे आणि त्यांच्या समवेत विघ्नेश पाटील साहेब शाखा प्रमुख शिवसेना तोंडरे यांचे या ठिकाणी शुभागमन, त्यांच्या समवेत रंगाबाई पाटील आपलं सहर्ष स्वागत। नक्की सर्वीकडे भगवमय वातावरण, स्पर्धेचा दर्जा मोठा आहे, उद्योग मंत्री आणि आमदार चषकाची भव्य दिव्य स्पर्धा, तब्बल 12 बाईक प्रेक्षक पाहुण्यांची प्रचंड मंडळी आम्ही पाहतोय, भरगच्च पाहुणे मंडळी या स्पर्धेचा आनंद घेताना, मात्र विजयाचा झेंडा कोण फडकवणार? 10 चेंडू 15 लाईन पाहिली, आक्रमक पवित्र, यस आपलं पावित्र्य दाखवलंय, मात्र कम बॅक करायचं शिवण्या 11 आदेश संघाला, एक मोठा फटका, खूप काही सांगून जाईल, मात्र विकेट मिळवली, प्रणीतनं अप्रतिम झेल टिपला, कम बॅक करण्याचा प्रयत्न करतोय, विशाल शेळके ज्याच्याकडे गुणवत्ता आहे तो या सामन्याला यूटर्न देऊ शकतो, एक मोठा फटका हवाय, सूर कधी गवसणार, यस व्हाइट बॉल, आतापर्यंत आधी संघाने केलेली खराब कामगिरीचा प्रत्यय पाहिला तर त्यांच्या गोलंदाजानं अवांतर चेंडू जास्त फेकल्या, आणि या एका धावेचं महत्व क्रिकेटमध्ये खूप असतं, राजकारणामध्ये एका धावेला, क्रिकेटमध्ये एका धावेला, राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला, आणि आता पाहतो आतापर्यंत 8 चेंडू अवांतर फेकलेत, हे कॅल्क्युलेशन पाहिलंच जाईल, संघाच्या कामगिरीमध्ये घसरगुंडी होत्या आणि इथे मात्र सर्वोच्च धावसंख्या नाहीये, सामना मात्र सोपा करणं खूप महत्वाचं, आता मोरबे संघाला येणारे चेंडू आणि धावांचं अंतर 9 चेंडू 14 धावा, एक मोठा फटका, खूप काही सांगून जाईल, आक्रमण करतो, हल्ला चढवतोय, ताकदीचा प्रचंड वापर, चेंडू सीमारेषेच्या जवळ, मात्र यस बिग शॉट, षटकार। हे महाराष्ट्राचे गावा गावात होतो या जय जयकार, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार, शिंदे साहेब मुख्यमंत्री कमी कशाची न पडणार, क्या बात है, दमदार हे संगीत तुम्ही ऐकलत, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं हे संगीत, शुभरायांचा आशीर्वाद घेऊन, बाळासाहेब ठाकरेंचे विचार आणि आनंद दिघेंचे विचार घेऊन पुढे ही शिवसेना सातत्याने दमदार योगदान देणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं हे संगीत तुम्ही ऐकताय। आज बिंदास बाई ठोंबरे शिवसेना पनवेल तालुका प्रमुख यांच्या माध्यमातून साकारलेली ही भव्य दिव्य स्पर्धा आणि अफाट प्रेक्षकांची गर्दी आणि या व्यासपीठ आमचं गजबजून भरलेलं, सूरजबाई कर्णूक शिवसेना शाखा प्रमुख सह आयोजक आणि गावदेवी क्रिकेट संघ खानाव, ग्रामस्थ मंडळ खानाव यांनी साकारलेली भव्य दिव्य स्पर्धा, नक्कीच 8 चेंडू आणि 8 धावांची गरज, सामना तुम्ही सुरू ठेवा, आम्ही जरूर माहिती देऊ, कारण आज खूप सारी जबाबदारी, फलंदाजांना खेळाडूंना विनंती करतो आपण मैदानावर खोळंबा निर्माण करू नका, सामना महत्वाचा आहे, आयुष्य एक मोठ्या फटक्यानं सामन्यामध्ये काय काय करून ठेवलं, ज्या आधी संघाचा पल्ला भारी होता 12 मध्ये 15, मात्र आता समीकरण सोपं झालंय, येणारे 8 चेंडू 8 धावा, आयुषनं काय कमालीचा फटका खेळलाय, खोलवरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, दूरकडे क्षेत्ररक्षक उभा आहे, यास प्रयत्न केला जाईल स्टायलिश पद्धतीनं अडकवण्याचा, मात्र नकार दिला नॉन स्ट्राइक रेंडना, वेल टेकन टू वेल, दोन धावेने संघ पुढे सरकेल, तर बघा समोर नितला संघाचे खेळाडू आणि प्रेक्षक आहेत, त्यांना विनंती, तिथून आपण मेन एंट्री पासून थोडा फक्त साईडला वा किंवा इकडे या, खेळाडू कक्षासमोर भरपूर जागा आहे, तिकडे आपण जाऊन थांबू शकता, समोरचे प्रेक्षक असतील त्यांना विनंती करतो की आपण तिथून थोडीशी गर्दी कमी करा, काही क्षणातच महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री महोदय सन्माननीय उदयजी सामंत साहेबांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळेल, समोरचे प्रेक्षक विनंती असेल तर आपण कृपया साईडला बात, इथून
थर्टी फाइव रन्स बघा किती जल्लो शाक्रो सामना जिंकायचे दोघांना. अदे विरुद्ध मोरबे एक मोठा फटका खूप काही सांगून गेला. आयुष न केलेली फटकेबाजी यास पाणी पंचांचा इशारा येतो. पाण्याची मागणी केली जाईल. पाणी घेऊन जावं लगेच. आणि पुढच्या दोन संघांना विनंती करतोय करायचे विजयासाठी धावा 41 आणि आता सहा चेंडू आणि चार धावेची गरज. सहा बॉल चार धावा. दिल दर्दे नेता सरदार महेंद्र दळवी नेता शिवसैनिक है त्यांच्या पाठी का विध कराया सत्ता हातून सांगू हातून सांगू विरोधकांना विरोध नकारे करू आम्हाला मग तुम्हाला पडेल महाग आला शिवसेनेचा वाद आहे मनात त्यांच्या आला शिवसेनेचा वाद. प्रचंड पाहुणे मंडळी या स्पर्धेचा आनंद घेताना तमाम पाहुणे मंडळींचं या स्पर्धेच्या माध्यमातून. तर या ठिकाणी व्यासपीठावरती सन्माननीय सौभाग्यवती सानियाताई शिंदे अलिबाग मुरुड विधानसभेचे कार्य सम्राट दमदार आमदार महेंद्र शेठ दलवी साहेब यांच्या भाची आहेत त्या. सनिताताई सानियाताई शिंदे आपलं सहर्ष स्वागत आणि त्यांच्या समवेत सचिनजी शिंदे सर आपलंही सहर्ष स्वागत. तर मॅच कडे जरूर वळते. सहा चेंडू आणि चार धावा सामना कोण जिंकेल. शिवन्या इलेव्हन आदई विरुद्ध यंग स्टार इलेव्हन मोरब्या आता मात्र कमालीचा सामना होणार का. विनिंग कॅल्क्युलेशन 18-32 12-15 मात्र आयुष्या एक षटकारानं सामन्यामध्ये कम बॅक केलं. विजयाचा शिल्पकार कोण ठरणार गोलंदाज की फलंदाज. मॅच ब्युटिफुल आहे. सामना जिंकायचा असेल तर आदईच्या गोलंदाजांना काय करावं लागेल. त्यांना डॉट बॉल फेकणं क्षेत्रक्षणावर लक्ष केंद्रित केलं कारण तुमचे अवांतर डॉट चेंडू फेकणं अवांतर जे चेंडू फेकल्या त्याची किंमत मोजतो आता या प्रसंगी यावेळी तो आदई संघ. सहा चेंडू आणि चार धावा इम्पॉर्टंट मॅच विजय दोघांना हवाय. पहिला चेंडू ठोकतोय यस अंपायर सिग्नल येईल आणि यस मॅच फिनिश. सामना जिंकला विजयाच्या ऐन मोक्याच्या वेळी मदतीला धावून आला आयुष्य सेलिब्रेशन. सामना जिंकला तो यंग स्टार इलेव्हन मोरबे संघानं. तालुक्यात शहरात हिरा चमकून कैसा धन्यवाद विजय. तर अभिनंदन श्री गणेश क्रिकेट संघ मोरबे गोज टू द सुपर सिक्स. एक ट्रॉफीचा आणि एक बाईकचा दावेदार ठरलाय. एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्या मोरबे क्रिकेट संघासाठी. आणि हार्डलक टीम आधी आणि बिंदास बाई खऱ्यार्थन आणि सूरज बाईंनी सांगितलं होतं की मोरबे संघ सध्याच्या घडीला एक दमदार कामगिरी करतोय आणि एक बाईक नक्कीच ते दावेदार होतील आणि त्या संघानं दमदार कामगिरी केली आहे. तर इथे आपण सन्मान करूया सन्माननीय अतिथी. तर नक्कीच प्रवीण सामना जिंकला यंग स्टार इलेव्हन मोरबे आणि अष्टपैलू कामगिरी करणारा मोरबेचा मी पाहतोय दुरंदर खेळाडू सागर उल्वेकर मॅन ऑफ द मॅच. सागर यायचे मात्र सामना लगेच सुरू करा नेक्स्ट मॅच. तर या ठिकाणी आम्ही विनंती करतो बघा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल तालुका अध्यक्ष सन्माननीय रामदास पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि आपला इथे सन्मान या ठिकाणी केला जाईल. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघ रेडी व्हा. विशाल आपण त्या दिवशी षटकरांची हॅट्रिक कम्प्लीट केली विकेट हॅट्रिक कम्प्लीट केली होती. तर आपल्यासाठी पारितोषिक आलंय अतुल मोकल 10,000 रुपये. तर अतुल मोकल आपण हे पारितोषिक घेण्यासाठी